नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रँचायझीचा 3rd चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3rd चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकास असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रँचायझीचा 3rd चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण
यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेन ची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची, तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतीक्षित आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने
भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.50 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.50 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतीक्षित आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजनी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यन सह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकास असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.50 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे
आणि दुसऱ्या दिवशी सिंगम अगेनने 41.5 करोड़ ची कमाई केलेली आहे. आणि सिंगम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोड़ ची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोड़ कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सिंगम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतिशत आणि बहु चर्चित सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंगम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. यावेळी सिंगम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंगम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंगम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झळकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंगम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड़ रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकाच असलेला सिंगम अगेनने 41.5 करोड़ रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंगम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंगम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड़ रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड़ रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंगम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंगम आणि दुसऱ्या सिंगम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंगमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंगम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंगम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोड़ कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंगम अगेनने 41.5 करोड़ कमाई केलेली आहे. आणि सिंगम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोड़ कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोड़ कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सिंगम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतिशत आणि बहु चर्चित सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगेन
2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिस वर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेन ची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यन सह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिस वर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकास असलेला सिंघम अगेन ने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेन ने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेन ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची, तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेन चे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघम ने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्न ने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेन ने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंघम अगेन ने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओ मध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतीक्षित आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रेड शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिस वर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेन ची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यन सह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे.
बॉक्स ऑफिस वर भुलभुली या 3 प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भुलभुली या 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकाच असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची, तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतिशत आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 सुरू झालेला सिंघम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिस बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यन सह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकाच असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची, तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात
72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमावला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्याच दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रेड शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिस बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यन सह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकास असलेला सिंघम अगेनने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमावला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेनने पहिल्याच दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन
आणि भुलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाऊ प्रतिशत आणि भाऊ चर्चित सिंगम अगेन आणि भुलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन आणि भुलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंगम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंगम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंगम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भुलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंगम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भुलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भुलभुलैया फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भुलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भुलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंगम अगेनच्या तुलनेने भुलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकास असलेला सिंगम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंगम अगेनने भुलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंगम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची तर भुलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंगम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंगम आणि दुसऱ्या सिंगम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंगमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंगम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंगम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंगम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंगम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भुलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंगम अगेन आणि भुलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाऊ प्रतिशत आणि भाऊ चर्चित सिंगम अगेन आणि भुलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन आणि भुलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंगम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंगम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंगम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती.
त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजनी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेल्या आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची, तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती, तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतिशत आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजनी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे, तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची, तर भूलभुलैया
तीन ने चित्रपटाने 35 करोड़ 50 लाख रुपयाची कमाई केली होती। त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे। दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे। रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघम ने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता। तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्न ने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेन ने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेन ने पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाखची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35 करोड 50 लाखाची कमाई केली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतीक्षित आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे। हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे। यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे। तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे। अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे। सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे। भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे। हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे। बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36 करोड 5 लाख रुपयाची कमाई केलेली आहे तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेन ने 41 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे। पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेन ने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती। सिंघम अगेन ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43 करोड 5 लाख रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35 करोड 50 लाख रुपयाची कमाई केली होती। त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे। दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे। रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघम ने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता। तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्न ने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेन ने 41 करोड 5 लाखची कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेन ने पहिल्या दिवशी
44.5 लाख ची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.50 करोड़ ची कमाई केली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सिंगम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतीक्षित आणि बहु चर्चित सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे। हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंगम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे। यावेळी सिंगम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे। अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहे। सिंगम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे। भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंगम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनिस बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे। हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिंडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे। बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे, पण सिंगम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड़ रुपयाची कमाई केलेली आहे। तर तगडी टारकास असलेला सिंगम अगेन ने 41.5 करोड़ रुपयाचा गल्ला जमवलेला आहे। पहिल्या दिवशी देखील सिंगम अगेन ने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती। सिंगम अगेन ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड़ रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.50 करोड़ रुपयाची कमाई केली होती। त्यामुळे आतापर्यंत सिंगम अगेन चे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे। दरम्यान पहिला सिंगम आणि दुसऱ्या सिंगम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे। रोहित शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंगम ने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता। तसं 2014 मध्ये सिंगम रिटर्न ने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती। या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंगम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो। तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोड़ कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंगम अगेन ने 41.5 करोड़ कमाई केलेली आहे आणि सिंगम अगेन ने पहिल्या दिवशी 43.5 करोड़ कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.50 लाखाची कमाई केली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओ मध्ये सिंगम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतीक्षित आणि बहु चर्चित सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे। हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे। एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे। बॉक्स ऑफिसवर सिंगम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे। रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंगम फ्रँचायझीचा 3रा चित्रपट आहे। यावेळी सिंगम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे। अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण
यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा 3rd चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेनने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.5 करोड रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेनचे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 मध्ये प्रदर्शित झालेला सिंघमने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 मध्ये सिंघम रिटर्नने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोडची कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेनने 41.5 करोडची कमाई केलेली आहे. आणि सिंघम अगेनने पहिल्या दिवशी 43.5 करोडची कमाई केलेली होती आणि भूलभुलैयाने पहिल्या दिवशी 35.5 करोडची कमाई केली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सिंघम अगेन आणि भूलभुलैया या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहु प्रतिशत आणि बहु चर्चित सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचं प्रदर्शन झालेलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. एका चित्रपटाची ऍक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीत पडलेला आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूलभुलैया 3 चित्रपटाचे काटेकी टक्कर सुरू झालेली आहे. रेड शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन 2011 मध्ये सुरू झालेला सिंघम फ्रेंचायझीचा 3rd चित्रपट आहे. यावेळी सिंघम अगेन मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे. तसंच महत्वाचं म्हणजे अजय देवगण सह बॉलिवूडची सुपरहिट स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणबीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. भूलभुलैया 3 चित्रपटापेक्षा सिंघम अगेनची घोडदौड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनिल बजमी दिग्दर्शित भूलभुलैया 3 चित्रपट 2007 मध्ये सुरू झालेल्या भूलभुलैया फ्रेंचायझीचा 3rd चित्रपट आहे. हॉरर चित्रपट असल्याने भूलभुलैया 3 चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमडी प्रमुख भूमिकेत झलकलेले आहे. बॉक्स ऑफिसवर भूलभुलैया 3 ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण सिंघम अगेनच्या तुलनेने भूलभुलैया 3 पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 36.5 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. तर तगडी टारकात असलेला सिंघम अगेनने 41.5 करोड रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. पहिल्या दिवशी देखील सिंघम अगेनने
भूलभुलैया 3 पेक्षा अधिक कमाई केली होती. सिंघम अगेन ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 43.5 करोड़ रुपयाची तर भूलभुलैया 3 ने चित्रपटाने 35.50 करोड़ रुपयाची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत सिंघम अगेन चे चित्रपटाचे एकूण कमाई 85 कोटी कमाई झालेली असून लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने 2 दिवसात 72 कोटीची गल्ला जमवलेला आहे. दरम्यान पहिला सिंघम आणि दुसऱ्या सिंघम रिटर्न चित्रपटाला कमाईच्या मागे टाकलेला आहे. रेड शेट्टीच्या 2011 प्रदर्शित झालेला सिंघम ने पहिल्या दिवशी 8 कोटीची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात 31 करोडचा गल्ला जमवला होता. तसं 2014 सिंघम रिटर्न ने पहिल्या दिवशी 32 कोटीची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्यात 77 कोटीची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेने सिंघम अगेन पहिल्याच आठवड्यात 100 कोटीहून अधिक कमाई करू शकतो. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 36.5 करोड़ कमाई केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सिंघम अगेन ने 41.5 करोड़ कमाई केलेली आहे आणि सिंघम अगेन ने पहिल्या दिवशी 43.5 करोड़ कमाई केलेली होती आणि भूलभुलैया ने पहिल्या दिवशी 35.50 करोड़ कमाई केली होती.